देशात कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात. 60 वर्षापेक्षा अधिक 85 वर्ष आणि व्याधीग्रस्त असेल त्यांना कोविड लस शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्र यांच्यामार्फत देण्यात येणार. खासगी रुग्णालयात 250 रुपये प्रतिशुल्क आकारण्यात येईल असे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी कळवले. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास येणाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात लस देण्यात येणार. सध्यस्थितीत सर्व ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे लसीकरण सुरू आहे. त्याचा आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर यांचे पहिला व दुसरा डोस लसीकरण चालू असणार. ज्यांची कोविड ॲपमध्ये नावे नाहीत त्यांना ऑनसाईट रजिस्ट्रेशन पद्धतीचा अवलंब करून लस घेता येईल. लाभार्थ्यांना लसीकरण नोंदणी समस्या व लसीकरणानंतर काही गुंत जाणवल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे सुचवण्यात आले. लसीकरणासाठी टप्प्याटप्प्याने बूथ वाढवणार डॉक्टर गव्हाणे. कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी व्यवस्थित व नियोजनपूर्वक त्या लस घेण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद गव्हाणे यांनी केले आहे. तसेच लसीकरण बूथची संख्याही टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याचेही ते